माणूस जगला पाहिजे, सरकार कसलं बी असू द्या, माणूस जगू द्या. शेवटी तुम्हाला सुख मिळालं पाहिजे, त्यांना सुख मिळालं पाहिजे. तुम्ही पाहत असलेल्या महिलेचा हा संताप इथल्या व्यवस्थेविरोधात आहे. अंजली आर्या असं या महिलेचं नाव. त्यांचा पती मागील एका महिन्यापासून उपोषण करत आहे, पण त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी इथल्या मंत्र्यांना अधिकाऱ्यांना वेळ नाही आहे. उपोषण करतानाच रोहित यांना फिट आली, त्यामुळं त्यांना रुग्णवाहिकेतच उपचार करण्याची वेळ आली आहे. या घटनेनंतर पत्नी अंजली आर्या यांनी संपूर्ण आपबीती सांगितली. माझी शाळा सुंदर शाळा या प्रकल्पाचं डिझाईन रोहित आर्या यांनी केल्याचा दावा करण्यात येतोय. त्यांची दखल न घेतल्यानं सरकारविरोधात उपोषणाचं हत्यार उपसलंय. 3 ऑगस्टला मंत्री दीपक केसरकरांनी घरी येऊन अपेक्षा जाणून घेतल्या. 5 ऑगस्टला प्रश्न सोडवण्याबाबतचं आश्वासन देऊन उपोषण सोडण्यास सांगितलं, पण 7 ऑगस्टला मंत्र्यांचे आश्वासन पोकळ असल्याचं समोर आलंय. तर शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव महाजनांनी एक चूक असून चौकशी आवश्यक असल्याचं सांगितलं. एकूणच या संपूर्ण प्रकरणानंतर मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रोहित आर्या यांनी केलाय. मी आत्महत्या केली तर मंत्री दीपक केसरकर, स्वीय सहाय्यक मंगेश शिंदे, आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह समीर सावंत, सुशांत महाजन यांना जबाबदार धरावे अशी मागणी रोहित यांनी केली आहे. दरम्यान उपोषण सुरू असतानाच रोहित यांना अचानक फिट आल्यानं त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. केलेल्या कामाचा मोबदला तर मिळाला नाही, या उलट मंत्री आणि अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होते, त्यामुळे आज आर्या कुटुंबावर रडण्याची वेळ आली आहे. मंत्री महोदय तुम्हाला मिस्टेक सांगते, त्याला तू वैकुंठला गेलास ना, मी तू सोडणार नाही कोणालाही. प्रोजेक्ट चालू होता मिशन लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर, ते त्यांनी स्मॉल प्रोजेक्ट सुरू केलं होतं. केसरकर साहेबांना आवडलं, त्यांनी माझी शाळा सुंदर शाळामध्ये ते घेतलं. घेतल्यानंतर त्यांनी म्हटलं की 2 कोटी रुपये तुमचे हे आम्ही सेंक्शन करतोय, तुम्ही करा. पूर्ण प्रोजेक्ट झाला, संपला, सगळं केलं, पण पैसे काही दिले नाही. त्याला रेसिग्नेशन दिलं नाही की ते प्रोजेक्ट रोहित आर्यांचं आहे, कुठेही त्याचा नाव नाही, काहीच नाही. चला आम्ही म्हणलो ठीक आहे, काय आता नवीन प्रोजेक्ट सुरू करतो. सेम प्रोजेक्ट आता तुम्ही बघितलं ना, जी आर बघितलंच ना तुम्ही, त्याच्यामध्ये पण पीएलसी स्वच्छता मॉनिटर जो आहे तुम्ही केलेला आहे, पण अजून ते लोक काहीही करत नाहीये. 1 महिना झाला त्याला उपोषण करताना त्याला रिकग्नेशन ते लोक देत नाहीये. पैसे तर तब्येत खराब आहे, उपोषणवर बसलाय, मंत्रालयात बसला होता तो. सुंदर शाळा ही माजी मुख्यमंत्री योजनेतली शाळेचा एक योजना होती. माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावाने ही योजना सुरू होती. त्याचं पूर्ण डिझाईन या मुलाच्या वडिलांनी त्या ठिकाणी केलं होतं. आणि दीपक केसरकर जे राज्याचे शिक्षण मंत्री आहेत, त्यांच्याकडे हे सगळं प्रपोजल मांडल्यानंतर त्यांनी यांना शब्द दिला होता की या योजनेची जी काही रॉयल्टी असेल, जे काही टक्केवारी ठरली असेल, ती ह्यांना मिळणार म्हणून. परंतु त्यांना 1 रुपयाही आजपर्यंत दिला नाही, आणि तो मिळावा म्हणून 1 महिना झालं हा माणूस उपोषण करतोय, याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय शिक्षण मंत्री महोदय, फक्त जाहिरातीसाठी माझी लाडकी बहीण योजना काढली, आणि माझी म्हणजे मुख्यमंत्री आपली शाळा योजना, मात्र त्या माणसाला 1 रुपया दिला जात नाही, आणि तो माणूस या ठिकाणी मरणावस्थेत पडलेला होता. काय सगळा विषय होता तुम्ही काय पाहिलं भेट कार्यक्रमला इथं आलेले असताना
बघितलं तर एक माणसाला फिट आलेली आहे, फिट आलेली आहे बघितलं तर त्याची सरळ पेपर आम्ही वाचला तर दीपक केसरकर यांना वारंवार पत्र व्यवहार केलेले आहेत. एक महिन्याला तो माणूस उपोषणाला बसला आहे. दीपक केसरकर यांनी याला शब्द पण दिला होता की तू जो प्रोजेक्ट केलेला आहे त्या प्रोजेक्टची जी जी रक्कम आहे ती तुला मिळाली जाईल एक 8 दिवसात. पण आज एक महिन्याला तो माणूस उपोषणाला बसला. आज अशी परिस्थिती आली की तो मरण आणि त्याचं कुटुंब आज उघड्यावर पडेल. आज मी उद्धव ठाकरे पक्षाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा युवा प्रमुख असून जनता ही रस्त्यावरती आतोनात मरत आहे. तर या सरकारला काही देणं घेणं नाही हे याच्यावर दिसत आहे. हा त्यांचा चिरंजीव आहे. आज यांच्यावरती परिस्थिती अशी आली की आज वडील हातून पडलेले आहेत फक्त या शासनाच्या खोटरड्या पाण्यामुळे. तर शासनाची वेळ त्यांची जागा आणावी. बेशुद्ध पडले होते. काय झालं होतं त्यांना? काय प्रकार पैसे नाही दिले त्यांनी आणि क्रेडिट पण नाही, नाव पण नाही घातलं कुठेही, फक्त प्रोजेक्ट घेऊन टाकलं असं झालंय. म्हणजे यांचा प्रोजेक्ट तुम्ही काय प्रोजेक्ट त्यांचा वडिलांचा होता. हा वडिलांचं नाव काय तुझ्या? रोहित आर्य आहे. बट तुझ्या वडिलांचा प्रोजेक्ट होता, सरकारने घेतला, पैसे दिले नाही. काय झालं? नाव पण नाही दिलं. नाव पण नाही घेतलं. काय का नाही दिलं? त्यांनी काय केलं होतं? प्रोजेक्ट काहीच नाही. त्यांनी फक्त प्रोजेक्ट घेऊन टाकला आणि काही क्रेडिट वगैरे दिलंच नाही. काहीच नाही केलं. तुम्ही त्यांना भेटल्यावर काय बोलले? ते मला माहिती आहे. ते त्यांच्या